आज आपण जीवन भाग शिकवून झालेला आहे त्या भागावर आधारित जो एक्सरसाइज 1.1 आहे त्यामध्ये प्रॉब्लेम्स पाहणार आहोत। त्यापूर्वी एक महत्त्वाची बाब तुम्हाला सांगायचं होतं की यापूर्वीच्या लेक्चरमध्ये एक रायटिंगमध्ये मिस्टेक झाली होती, डबल इम्प्लिकेशन। या पार्टमध्ये डबल इम्प्लिकेशनमध्ये ते जे रूल्स आहे, रूल ऑफ इम्प्लिकेशन असं लिहिला गेलेला आहे, कृपया त्या जागेवर रूल ऑफ डबल इम्प्लिकेशन अशा प्रकारचं चेंजेस करायचं आहे। नाउ एक्झाम्पल नंबर फर्स्ट, विच आर द फॉलोइंग सेंटेन्सेस आर स्टेटमेंट्स जस्टिफाय इन केस ऑफ स्टेटमेंट स्टेट इट्स ट्रूथ व्हॅल्यू। जस्टिफाय म्हणजे आपल्याला स्पष्टीकरण द्यायचं आहे की तो का म्हणून नाहीये आणि का म्हणून आहे। आपल्याला कल्पना आहे, ओनली क्लोज टाइप असर्टिव सेंटेन्सेस आर स्टेटमेंट इन लॉजिक, अदर सेंटेन्सेस आर नॉट स्टेटमेंट इन लॉजिक। इफ गिवन सेंटेन्स इज अ स्टेटमेंट देन वी गिव इट्स ट्रूथ व्हॅल्यू। इफ द गिवन सेंटेन्स इज नॉट स्टेटमेंट देन देर इज नो इट्स ट्रूथ व्हॅल्यू। फर्स्ट, 5 + 4 = 13, इट इज अ क्लोज टाइप असर्टिव सेंटेन्स, देअरफोर इट इज अ स्टेटमेंट, इट इज अ स्टेटमेंट। दिलेलं स्टेटमेंट ट्रू आहे की फॉल्स आहे? अरे 5 + 4 म्हणजे 9 होतो ना, इथे काय दिलेलं आहे? 13 दिलेलं आहे। 5 + 4 म्हणजे 13 थोडी होतो, म्हणजे हे फाल्सी स्टेटमेंट आहे, विच इज फाल्स, देअरफोर इट्स ट्रूथ व्हॅल्यू इज यप। सेकंड, x - 3 = 14, एक्स हे व्हेरिएबल आहे, म्हणजे इट इज नॉट अ डिक्लेरेटिव टाइप असर्टिव सेंटेन्स बिकॉज व्हॅल्यू ऑफ एक्स इज अननोन, देअरफोर इट इज ओपन टाइप असर्टिव सेंटेन्स, देअरफोर x - 3 = 14 इज नॉट अ स्टेटमेंट। पाचवी आंसर लिहायचा, इट इज नॉट अ स्टेटमेंट। नेक्स्ट प्रॉब्लेम आहे, 0 इज अ कॉम्प्लेक्स नंबर। 0 हा कॉम्प्लेक्स नंबर आहे का? त्यापूर्वी तुम्हाला कॉम्प्लेक्स नंबर म्हणजे काय याची माहिती असणं जरुरी आहे। कशाला कॉम्प्लेक्स नंबर म्हणतात? तर कॉम्प्लेक्स नंबर म्हणजे रियल पार्ट आणि इमॅजिनरी पार्ट याचे कॉम्बिनेशन आहे। x + iy यामध्ये हा रियल पार्ट आहे, हा इमॅजिनरी पार्ट आहे। तर या x + iy ला कॉम्प्लेक्स नंबर असं म्हटलं जात। इथे काय सांगितलेलं आहे? हिअर 0 इज अ कॉम्प्लेक्स नंबर, इट इज अ स्टेटमेंट, बट इट
यह जीरो राइट यार, जीरो प्लस जीरो आए, जीरो प्लस जीरो आए इज अ कॉम्प्लेक्स नंबर, देयरफॉर इट इज आल्सो जीरो इज अ कॉम्प्लेक्स नंबर, इट इज स्टेटमेंट, इट इज अ स्टेटमेंट। Which is a true? Therefore, its truth value is t. Number four, congruent and triangles are similar. It is a statement. The answer of the first question is. इट इज अ स्टेटमेंट। आता तो ट्रू आहे की फॉल्स आहे ते सांगायचंय, ठरवायचंय आपल्याला की प्रत्येक कॉन्ग्रुएंट ट्रायंगल हा सिमिलर असतो का, खरंच सिमिलर असतो का, सिमिलर ट्रायंगल नाही कॉन्ग्रुएंट, कॉन्ग्रुएंट ट्रायंगल्स आर सिमिलर, यस करेक्ट आहे की जेव्हा दोन ट्रायंगल्स हे कॉन्ग्रुएंट असतात तेव्हा नक्कीच ते सिमिलर असतात, बट कॉन्वर्स इज नॉट ट्रू, एव्हरी टाइम सिमिलर ट्रायंगल्स आर नॉट कॉन्ग्रुएंट, इट इज अ स्टेटमेंट विच इज अ ट्रू। Therefore, its truth value is a t. Now, x square minus 6 minus 7 when x equal to 7. It is a statement. That's the answer of the question. It is a statement. आता आपल्याला ठरवायचं आहे की जो स्टेटमेंट आहे तो ट्रू आहे की फॉल्स आहे, तर ते आपण सोडवून पाहू। रफ वर्क एक्स स्क्वेअर मायनस सिक्स एक्स माइनस सेवन इक्वल टू जीरो, माइनस सेवन माइनस सिक्स, टू फैक्टर्स माइनस सेवन एंड प्लस वन, देयरफॉर फैक्टर्स ऑफ एक्स स्क्वायर माइनस सिक्स एक्स माइनस सेवन आर एक्स माइनस सेवन एक्स प्लस वन इक्वल टू जीरो, therefore x minus 7 equal to 0 or x plus 1 equal to 0, therefore x equal to 7 or x equal to minus 1, and it is given x square minus 6 x minus 7 equal to 0 when x equal to 7, which is true, which is true, therefore its truth of value is a t. Next problem of him, number 7, do you like mathematics? तुम्हाला मॅथमॅटिक्स आवडतो का हा प्रश्न आहे, मीन्स इट इज इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स, अँड वी नो इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सेस आर नॉट स्टेटमेंट इन लॉजिक, त्याचे आन्सर टाकून द्या, इट इज नॉट अ स्टेटमेंट because the
given sentence is interrogative. बघा दुसरं जे एक्झाम्पल आहे, राईट द फॉलोइंग कंपाऊंड स्टेटमेंट सिंबॉलिकली, म्हणजे काही स्टेटमेंट कंपाऊंड स्टेटमेंट दिलेले आहे ते आपल्याला सिंबॉलिक फॉर्म मध्ये लिहायचे आहे. बघा पहिलं स्टेटमेंट, नागपूर इज इन महाराष्ट्र अँड चेन्नई इज इन तामिळनाडू. सिंबॉलिक फॉर्म मध्ये लिहिताना तुम्हाला नेमकं ट्रेस करायचं आहे की त्यामध्ये लॉजिकल कनेक्टिव कोणती यूज झालेली आहे, कोणत्या वर्डने दोन सिंपल स्टेटमेंट जॉईन केलेले आहे ते समजून घेणं गरजेचं आहे. नागपूर इज इन महाराष्ट्र, इट इज अ सिंपल स्टेटमेंट. चेन्नई इज इन तामिळनाडू, इट इज अ सिंपल स्टेटमेंट. फर्स्ट स्टेटमेंट लेटर पी, पीला जो पी स्टेटमेंट आहे त्याला लिहून घेऊ. नागपूर इज इन महाराष्ट्र. क्यू स्टेटमेंट चेन्नई इज इन तामिळनाडू. आणि कशाने जॉईन झालेले ते लॉजिकल कनेक्टिव्हिटी इथे आहे. अँड अँड म्हणजे उलट व्ही. देअरफोर द सिंबॉलिक फॉर्म ऑफ गिवन स्टेटमेंट इज पी अँड क्यू. अशा टाईपचा क्वेश्चन जनरली एक मार्कासाठी विचारला जातो आणि या एक मार्कासाठी आपल्याला संपूर्ण माहिती द्यायची आहे. अर्धा मार्क आपल्या मॅथमॅटिक्स मध्ये दिला जात नाही म्हणून संपूर्ण माहिती असली पाहिजे. हे दोन लिहिले तुम्ही आणि हे इथे चुकलं म्हणजे आपला एक मार्क हा डिलीट होईल, तो दिला जाणार नाही. बघा आता सेकंड, द अँगल इज राईट अँगल इफ अँड ओनली इफ हा इट्स इज ऑफ मेजर 90. द अँगल इज राईट अँगल, याला आपण पी घेऊ. द अँगल इज राईट अँगल, इट इज अ सिंपल स्टेटमेंट. अनादर सिंपल स्टेटमेंट इज द मेजर ऑफ अँगल, द मेजर ऑफ अँगल इज 90 degrees. या दोन सिंपल स्टेटमेंट वरून हा कंपाऊंड स्टेटमेंट बनवला गेला. हिअर लॉजिकल कनेक्टिव्ह इज इफ अँड ओनली इफ अँड साइन ऑफ इफ अँड ओनली इफ इज हा साइन आहे. देअरफोर द सिंबॉलिक फॉर्म ऑफ गिवन स्टेटमेंट इज पी इफ अँड ओनली इफ क्यू. हे झालं सिंबॉलिक फॉर्म. थर्ड नंबरचे जे प्रॉब्लेम आहे, इफ ट्रायंगल एबीसी इज राईट अँगल ऍट बी, म्हणजे बी या ठिकाणी राईट अँगल तयार झालेला आहे, देन मेजर अँगल ए प्लस मेजर अँगल सी इक्वल टू 90 degrees. ट्रायंगल एबीसी
is right angle at B. It is a first simple statement. Second simple statement is major angle A plus major angle B at C equal to 90 degrees. राइट एंगल आहे म्हणजे एंगल बीच मेजरमेंट 90 आहे. ट्रायंगल च्या तिन्ही एंगल ची एडिशन 180 असते. उरले दोन एंगल एंगल ए आणि एंगल सी तर यांची एडिशन ही 90 होईल. इथे लॉजिकल कनेक्टिव जो आहे तो आहे इफ दे देन. हा लॉजिकल कनेक्टिव आहे. हा इफ देन वी यूज साइन दिस टाइप. देयरफॉर द सिंबॉलिक फॉर्म ऑफ गिवन स्टेटमेंट इज पी टेन टू क्यू. पी टेन टू क्यू ही त्याची सिंबॉलिक फॉर्म असेल. नंबर फोर, एंगल इज नाइदर एक्यूट नॉर ऑब्ट्यूस. सिंपल स्टेटमेंट आर एंगल इज एक्यूट, एंगल इज ऑब्ट्यूस. हे दोन आपण सिंपल स्टेटमेंट घेतलेले आहे. लॉजिकल कनेक्टिव्ह जो आहे त्याचा अर्थ समजून घ्या. एंगल इज नाइदर एक्यूट नॉर ऑब्ट्यूस म्हणजेच एंगल हा एक्यूट नाही आहे, त्याच प्रकारे ऑब्ट्यूस सुद्धा नाही आहे म्हणजे तोही नाही आहे आणि तो सुद्धा नाही आहे. लॉजिकल कनेक्टिव कोणतं आलं? अँड. तोही नाही आणि तोही नाही. नाही म्हणजे निगेशन, नाही म्हणजे त्याचं निगेशन. देअरफोर द सिंबॉलिक फॉर्म ऑफ गिवन स्टेटमेंट इज निगेशन ऑफ पी अँड निगेशन ऑफ क्यू. बघा, एक्यूट एंगल इज एक्यूट, पी म्हणजे एंगल इज एक्यूट पण नाइदर म्हणजे नाही आहे तो. पी एंगल हा एक्यूट नाही आणि निगेशन क्यू एंगल हा ऑब्ट्यूस नाही. याचा अर्थ एंगल इज नाइदर एक्यूट नॉर ऑब्ट्यूस. नेक्स्ट एक्झाम्पल आहे, राईट द ट्रूथ व्हॅल्यूज ऑफ फॉलोइंग स्टेटमेंट. हियर कंपाउंड स्टेटमेंट इज गिवन. फर्स्ट राईट द कंपाउंड स्टेटमेंट इन सिम्बॉलिक फॉर्म. देन द सिंपल स्टेटमेंट्स आर ट्रू आर फॉल्स. दैट इज अ फर्स्ट फाइंड इट्स ट्रूथ वैल्यू ऑफ ईच अ सिंपल स्टेटमेंट एंड देन फाइंड द ट्रूथ वैल्यू ऑफ गिवन कंपाउंड स्टेटमेंट. फोर इज ऑड और वन इज प्राइम. हियर लेट स्टेटमेंट पी फोर इज ऑड. सेकंड सिंपल स्टेटमेंट इज वन इज प्राइम. वन इज प्राइम. लॉजिकल कनेक्टिव इज ऑड आणि आर साठी चिन्ह कोणतं आहे? सरळ व्ही.
लक्षात ठेवा ते. Therefore, the symbolic form of given statement is P R Q. Now, truth value of P is P. The statement है four is odd. Four ही odd number आए का. कोणते तिथं येऊन दिसते आपल्याला आणि इथे काय दिलेलं आहे आठ नंबर सांगितलेला आहे. फोर इज नॉट आठ नंबर, इट इज ऍक्च्युअली इवन नंबर. देअरफोर ट्रूथ व्हॅल्यू ऑफ पी इज एफ, इट इज अ फाल्सी स्टेटमेंट. सेकंड क्यू, क्यू स्टेटमेंट कोणतं दिलेलं आहे, वन इज अ प्राइम. आता प्राइम नंबर्स तर तुम्हाला माहीत असतील नाही कोणकोणत्या संख्या ह्या प्राइम नंबर्स आहेत. ज्या संख्यांचे फॅक्टर्स अजिबात पडत नाही त्या संख्यांना प्राइम नंबर असे म्हणतात. बट हियर वन इज नॉट प्राइम नंबर. वन की संख्या ना प्राइम आहे ना कंपोजिट आहे, दोन्हीही नाही आहे. लिस्ट प्राइम नंबर इज टू. देअरफोर वन इज प्राइम नंबर इज अ फॉल्स स्टेटमेंट. देअरफोर ट्रूथ व्हॅल्यू ऑफ क्यू इज एफ. देअरफोर ट्रूथ व्हॅल्यू ऑफ गिवन स्टेटमेंट इज पी आर एफ. पी आर क्यू त्यांच्या ट्रूथ व्हॅल्यू बघून टाका. एफ आर एफ, एफ आर एफ कालच सांगितलं एफ आर एफ का होतो. इफ बोथ स्टेटमेंट आर फाल्स देन देअर डिसअजम्पशन इज फाल्स, अदरवाइज ट्रू मीन्स एफ. थर्ड सेकंड प्रॉब्लेम आहे 64 इज अ परफेक्ट स्क्वेअर अँड 46 इज अ प्राइम नंबर. हियर फर्स्ट सिंपल स्टेटमेंट इज 64 इज अ परफेक्ट स्क्वेअर. सेकंड क्यू स्टेटमेंट 46 is a prime number. And the symbolic form here, logical connective is AND. AND is the logical connective. Sign will to be. ये यूज करायचं आहे. Therefore, the symbolic form of given statement is P and Q. हे त्याचं सिम्बॉलिक फॉर्म झालं. आता त्याच्या ट्रूथ व्हॅल्यू म्हणजे P स्टेटमेंट P हा ट्रू आहे की फाल्स आहे हे ठरवायचं आहे. त्याच प्रकारे Q हा ट्रू आहे की फाल्स आहे ते ठरवायचं आहे. आणि त्यावरून त्यांच्या ट्रूथ व्हॅल्यू इथे लिहायचे आहे. 64 इज अ परफेक्ट स्क्वेअर. 64 ही संख्या परफेक्ट स्क्वेअर आहे का? आहे ना. 8 चा स्क्वेअर 64. देअरफोर 64 इज अ परफेक्ट स्क्वेअर. देअरफोर ट्रूथ व्हॅल्यू ऑफ पी इज पी. आता क्यू बघू. 46 इज अ प्राइम नंबर. 46 प्राइम. 23 into 2 किती होतो? 22 into 2 म्हणजे 46. जिथे फॅक्टर पडतात आणि ज्या संख्यांचे फॅक्टर पडतात त्यांना प्राइम नंबर नाही म्हणत. ज्यांचे फॅक्टरच पडत नाही त्याच संख्यांना प्राइम नंबर म्हटलं जात. तर ही 46
कंपोजिट नंबर आहे की प्राइम नाही आहे आणि इथे दिलेलं आहे की 46 इज अ प्राइम नंबर. देयरफॉर दी वन स्टेटमेंट इज फाल्सी स्टेटमेंट. देयरफॉर इट्स ट्रुथ व्हॅल्यू ऑफ क्यू इज एफ. नाउ वी राइट डाउन द ट्रुथ व्हॅल्यू ऑफ गिवन अ कंपाउंड स्टेटमेंट p and q. Here p is a t and q is a f. आता तुम्हाला रूल माहित असायलाच पाहिजे. कंजंक्शनच रूल काय आहे? इन कंजंक्शन इफ बोथ स्टेटमेंट आर ट्रू देन देअर कंजंक्शन इज ट्रू अदरवाइज एफ. यामध्ये बघा एक टी आणि एफ आलेला आहे. टी टी नाही आहे. टी टी असता तर आपण टी लिहिलं असतं, परंतु टी अँड एफ आल्यामुळे हा होईल एफ. बघा मागच्या लेक्चरचे आपण प्रॉब्लेम्स हे कंटिन्यू करत आहोत. तिथलं थर्ड एक्झाम्पल आहे इफ 3 इंटू 5 इक्वल टू 8 देन 3 प्लस 5 इक्वल टू 15. सिंपल स्टेटमेंट्स आर 3 इंटू 5 इक्वल टू 8. टेकिंग एज पी द स्टेटमेंट पी इज 3 इंटू 5 इक्वल टू 8 एंड स्टेटमेंट क्यू इज 3 प्लस 5 इक्वल टू 15. Here logical connective is if then. If then is the logical connective. Therefore the symbolic form of given statement is P tend to Q. If then म्हणजे पी टेन टू क्यू हे त्याचा सिम्बॉलिक फॉर्म राहील. ट्रूथ व्हॅल्यू ऑफ पी 3 इंटू 5 इक्वल टू 8. जे स्टेटमेंट आहे गुणाकार आहे तो करेक्ट आहे का? 3 इंटू 5 8 होतात का? तसं तर 15 होतात, पण इथे 8 दिलेला आहे. म्हणजे त्याचा अर्थ हा स्टेटमेंट कसा आहे? फाल्सी फाल्स आहे तो. त्याची ट्रूथ व्हॅल्यू या मग इथे काय दिलेलं आहे? 3 प्लस 5 इक्वल टू 15. अरे 3 आणि 5 की अडीच किती होते? 8 होते ना. इथे दिलेलं आहे 15. त्यामुळे स्टेटमेंट क्यू ऑल्सो फाल्स स्टेटमेंट. देअरफोर इट्स ट्रूथ व्हॅल्यू इज या. देअरफोर ट्रूथ व्हॅल्यू ऑफ गिवन स्टेटमेंट इज पी टेन टू क्यू. त्यांच्या ट्रूथ व्हॅल्यू करा पी एफ टेन टू एफ. रूल कोणता आहे टेन टू चो? इम्प्लिकेशनचं जे रूल आहे ते कोणता? पी टेन टू एफ देन एफ. वाटच करून टाकायचं हे टी एफ एफ. टेन टू मध्ये टी एफ एफ, अदरवाइज टी. तर या प्रकारचं सिच्युएशन असेल, फर्स्ट स्टेटमेंट इज ट्रू अँड सेकंड स्टेटमेंट इज फॉल्स, देन देअर इम्प्लिकेशन इज फॉल्स अदरवाइज ट्रू. असं असलं पाहिजे. इथे काय आलेलं आहे? एफ टेन टू एफ म्हणजे होईल हा टी. इथे जर टी आला असता तर आपण इथे एफ लिहिलं असतो, पण एफ टेन टू एफ म्हणजेच टी. त्यानंतर नेक्स्ट प्रॉब्लेम आहे मिल्क इज 5. मिल्क इज 5 दुसरं स्टेटमेंट आहे. Sky is blue.
सिंबल ये का लॉजिकल कनेक्टिव ये प्यान उंगली मजे दोनी साइड ला यारो असणारा चिन्ह देयरफॉर सिंबॉलिक फॉर्म ऑफ गिवन स्टेटमेंट इज पी इफ एंड ओनली इफ क्यू। आता जे सिंपल स्टेटमेंट आपण घेतलेले आहे त्यांच्या ट्रूथ व्हॅल्यू म्हणून मिल्क इज व्हाईट, मिल्क हा व्हाईट असतो का? हो व्हाईटच असतो, मीन्स ट्रूथ व्हॅल्यू इज टी। त्यानंतर स्काय हा ब्लू असतो का? येस स्काय इज अपीयर्स ब्लू टी। देयरफॉर ट्रूथ व्हॅल्यू ऑफ गिवन स्टेटमेंट इज पी ई कैन ओनली इफ क्यू, मीन्स टी ई कैन ओनली इफ टी। आता डबल इम्प्लिकेशन जे बोल बघा, इफ बोथ द स्टेटमेंट्स आर ट्रू देन देयर डबल इम्प्लिकेशन इज ट्रू। सिमिलरली इफ बोथ द स्टेटमेंट आर फॉल्स देन इट्स ट्रूथ व्हॅल्यू इज पी। ह्या डबल इम्प्लिकेशन जर उलटा बघा, दोनच्या दोन्ही सारखे जर असतील म्हणजे टी टी किंवा एम एम अशा परिस्थितीमध्ये सरळ इथे टी लिहायचे, आणि या दोनपैकी एक जरी बदलला असेल एक एफ आय एफ टी आय अशा परिस्थितीत इथे एफ लिहायचा, मीन्स टी। नेक्स्ट प्रॉब्लेम आहे, इफ द स्टेटमेंट पी क्यू आर ट्रू स्टेटमेंट्स एंड आर एस आर फॉल्स स्टेटमेंट्स देन डिटरमाइन द ट्रू व्हॅल्यूज ऑफ द फॉलोइंग। म्हणजे तुम्हाला काही स्टेटमेंट पॅटर्न दिलेला आहे, जो स्टेटमेंट पॅटर्न दिलेला आहे त्या स्टेटमेंट पॅटर्नची ट्रूथ व्हॅल्यू काय असेल ते आपल्याला ठरवायची आहे। पण त्याचं सोल्युशन पी क्यू आर ट्रू स्टेटमेंट, पी अँड क्यू आर ट्रू स्टेटमेंट्स, स्टेटमेंट्स आर ट्रू देन देअर ट्रूथ व्हॅल्यू इज टी, therefore its truth values are t। similarly r and s are false statements, therefore its truth values are f, therefore truth value of p r in bracket q and r। now write down their corresponding truth values, p is a t, sign lyaycha ahe, or q also t, and r is here। सर्वप्रथम bracket ला solve करायचे, याची इक्विवेलेंट काय होणार आहे, साइन इज कंजक्शन अँड इन कंजक्शन इफ बोथ एंट्रीज आर टी देन इक्वल टू टी, टी अँड टी इक्वल टू टी अदरवाइज इट इज द रूल ऑफ कंजक्शन। Therefore, T R याचे होईल F, तर T R F R चे जे गुण आहे and याचे जे गुण आहे T and T equal to T आणि R चे जे गुण आहे ते आहे
F R F equivalent to F. Otherwise की इतने otherwise F. इतने जब ये पाल उसको ये पाल ये तो वापन ये प्लेल उसको but here P R F means T. T is the truth value of given statement data. Second problem one, U and R or in bracket negation of P and S. According to example, P and Q are true statement. Therefore, its truth values are P. Similarly, R and S are false statements, therefore its truth values are F. Therefore, true value of given statement is Q means F and R means Q means F not F. Q is T and R is F. Or in bracket negation of P, but P is the T and S means F. Equivalent P and F. L मध्ये रूल कोणता आहे T T T. P and F means F or in bracket rules of negation. Negation of P is F and F. Equivalent F or F and F. Nth rule hai. Nth rule hai P and T equivalent to T. Otherwise, yeah. इतने बात ये पाले ना है यार ये means F and F or F means F. Next. थर्ड दिलेला आहे निगेशन पी एंड इन ब्रैकेट निगेशन क्यू एंड आर और इन ब्रैकेट क्यू एंड आर और इन ब्रैकेट पी एंड आर. हियर द पी एंड क्यू आर ट्रू स्टेटमेंट इट्स ट्रूथ वैल्यू आर पी. सिमिलरली आर एंड एस आर फॉल्स स्टेटमेंट्स. Therefore, its truth values are F. Therefore, truth values of given statement pattern. चला किमती भरू. Negation P means T and negation Q means T and R means F. Again R. Q Q means T and F. R P means T and F. Equivalent to negation of P means F and negation of T means F and F. R P and F. P and F. Nth rule तो तुम्हाला माहिती आहे का T and T म्हणजे T बाकीचे सगळे F. Means this quantity is F. Or T and F. And मध्ये T T असेल तर T. परंतु इथे F आलेला आहे. म्हणजे हा सुद्धा F.
here and here and here. T and T T, but here and here means here. And here, here or here. This quantity is here. Here and here and here. That's a several several of the layer. Current T and T and T equal to F of T equal to T. Otherwise, F T and T and T then equal to T. Otherwise, F. तो या प्रमाणे दिलेला स्टेटमेंट ची ट्रुथ कॉल ही ए बार इथे बघा पी आणि क्यू आर टू स्टेटमेंट इट्स ट्रुथ व्हॅल्यूज आर अडी सिमिलरली आर आणि एस आर फॉल्स स्टेटमेंट्स इट्स ट्रुथ व्हॅल्यूज आर एफ देयरफॉर ट्रुथ व्हॅल्यूज ऑफ गिवन स्टेटमेंट पॅटर्न निगेशन इन अ ब्रैकेट निगेशन ऑफ पी म्हणजे निगेशन ऑफ टी एंड आर म्हणजे टीएफ और यस मीन्स एफ टेन टू निगेशन ऑफ क्यू मीन्स पी ब्रैकेट क्लोज इफ एंड ओनली इफ पी मीन्स P and R means here. Equivalent to negation of negation T means here and here. Or here ten to negation of T here. If and only if T and F and मध्ये T T असला तर T T and F F negation of F and F means F or इतपर्यंत आलो आपण टेन टू मध्ये T F F होतो अदरवाइज T होते परंतु इथे एफ आलेला आहे म्हणजे हा होईल पी इफ एन ओनली इफ एफ निगेशन ऑफ एफ आर टी हा जो डिसजंक्शन आहे आर आर मध्ये एफ आर एफ आला तर आपल्याला त्याच्या समोर एफ लिहायचा आहे परंतु इथे एफ आलेला नाही आहे चेंजेस झालेला आहे आणि त्यामुळे याची व्हॅल्यू होईल टी इफ एंड ओनली इफ एफ निगेशन ऑफ टी मीन्स एफ इफ एंड ओनली इफ एफ दिस इज द बाय कंडीशनल बोथ स्टेटमेंट्स आर सेम देयरफॉर एफ इफ एंड ओनली इफ एफ मीन्स टी Now next question आहे write the negation of the following statement मैं तुम्हाला जे स्टेटमेंट दिलेले आहे त्यांचे निगेशन बनवायचं आहे निगेशन बाबतीत मी तुम्हाला कल्पना दिली होती जर होकारार्थी असेल तर नकारार्थी बनवायचं आणि नकारार्थी असेल तर होकारार्थी बनवायचं एवढंच काम आहे फर्स्ट क्वेश्चन तिरुपति इज इन आंध्र प्रदेश याच निगेशन बनवायचं तर निगेशन काय होईल तिरुपति इज नॉट
इज नॉट इन आंध्र प्रदेश, ये जानकर तो नहीं गया। सेकंड लेला है थ्री इज नॉट अ रूट ऑफ इक्वेशन एक्स स्क्वायर प्लस थ्री एक्स माइनस एटीन इक्वल टू जीरो। थ्री नॉट इक्वेशन रूट, थ्री इज नॉट रूट ऑफ ई वन इक्वेशन, इट्स निगेशन इज थ्री इज द रूट ऑफ द इक्वेशन एक्स स्क्वायर प्लस थ्री एक्स माइनस एटीन इक्वल टू जीरो, इधर तो निगेशन। रूट टू, थर्ड प्रॉब्लम, रूट टू इज अ रैशनल नंबर, ये रैशनल नंबर है असं सांगितलं आहे, त्याचे निगेशन बनवायचे आहे। रूट ऑफ टू इज नॉट अ रैशनल नंबर, तर या टाइपचे बरेचसे एक्झाम्पल आपल्या टेक्स्ट बुक मध्ये सोडवून दिलेले आहेत। एग्जाम मध्ये सुद्धा जे टेक्स्ट बुक मध्ये सोडवून दिलेले एक्झाम्पल्स असतात त्यामधून बरेच एक्झाम्पल परीक्षेमध्ये विचारले जातात, त्याकरिता मी तुम्हाला होमवर्क देतो आहे। कोणतं होमवर्क? या प्रॅक्टिस सेट 1.1 मध्ये प्रत्येक टाईपच्या एक्झाम्पल मधले काही काही स्टेटमेंट मी सोडलेले आहे ते कंप्लीट करायचे आहे, म्हणजे उरलेला भाग कंप्लीट करायचा आहे। आणि दुसरं, तुमच्या पुस्तकामध्ये सॉल्व प्रॉब्लेम्स जे आहेत विचार इन युअर टेक्स्ट बुक, राईट इट।